हनुमतखेड गाव हे डोंगराच्या टोकावर वसलेले असून लोकसंख्या 500 आहे. कित्येक वर्षापासून शासकीय नळ योजना नसल्याने एका विहिरीवरून पाणी भरावे लागते. मूलभूत सुविधेपासून कायम वंचित असलेले हनुमतखेड गाव याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणी समस्या कायम असल्याने या गावामध्ये मुलांचे विवाह सुद्धा होत नसल्याचे गावकरी सांगतात. शासनाने तत्काळ लक्ष देऊन पाणी समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावाची पाण्याची कसं काय? पाण्याची भाऊ, पाण्यामुळे आमच्या गावात कोणीच पोरी द्यायला बी जीवार करतात. लोक खेड्याचं गाव असल्यामुळं पाणी नाही आमच्या इथं, त्याच्यामुळं लोक पोरी द्यायला जीवार करतात. मग आमची लेकर का आम्ही कुठं पळून धाडावं का? लेकर दे पोरी देत नाहीत लोक तर गावगावचे. हां, मग आमच्या 60-65 वर्षाची वय झाली तरी या गावाला नळ नाही, तर पाण्याची व्यवस्था काहीच नाही. मग आम्ही 60 वर्षाची वय झाली, आमच्या सुना आता केल्या इकून तिकून दिल्या लोकांना, त्या सुना पण आम्हाला पाणी देत नाही, तर मग आम्ही काय करायचं? म्हणजे दुष्काळ आहे का सगळं? एवढा दुष्काळ, पाणीच नाही गावाली. कधी उन्हाळ्यात जसं टँकर लावतात, काही दिवस छोटे टँकर बंद करते, त्याच्यात मरणाच्या बायाच्या भांडा मारामाऱ्या चालतात. वर यांच्यात कोणी वर जाऊन पाणी भरतात, म्हाताऱ्या बायला कोणी पाणी देतात भाऊ? आता सुना लेक तर ते कामा कामाला जाते, तर आम्हाला कोणी पाणी द्यायला काय घरात? लोक असे लोटपाट करून पाणी बी देत नाही ना आम्हाला कोणी. बुलढाणा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर वसलेले हनुमतखेड गाव अनेक समस्यांनी ग्रासल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सरपंच यांनी पदभार घेण्या अगोदर हनुमतखेड गावच्या पाण्याची समस्या कायम होती. आजही ग्रामस्थ जंगलात खाली उतरून विहिरीतून पाणी आणतात. याबाबतीत मी सातत्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत असून येत्या 8 दिवसात हनुमतखेड गावात कायमचे पाणी मिळेल असे आश्वासन सरपंच यांनी दिले. आता हनुमतखेड वासियांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न केव्हा निकाली लागेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. हनुमतखेड या गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो फार पूर्वीपासून आहे आणि आताही तो आहे, पण तो प्रश्न मी पदावर आल्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्या गोष्टीकडे लक्ष देत आहे की तो त्या लोकांना जे खालून पाणी आणावं लागतं तर त्या पाणी त्यांना ते वरती कसं दिल्या जाईल या मी प्रयत्नामध्ये आहे. जिल्हाधिकाऱ्याकडे मी निवेदन पाठपुरावा केलेला आहे, निवेदन दिलेले आहेत आणि येत्या 8 दिवसामध्ये मी तो प्रश्न सोडविलाच असं सांगतो.